श्रीतुकाराम गाथा अभंग क्रमांक दुसरा। नये जरी तुझ मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे येईल तैसा तयावीन भुकेला नाही उठल येईल तैसा बोल रामकृष्ण। देवापशी मागे आवडीची भक्ती विश्वासीची प्रीती भाव बळे तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिशी दिश। संत तुकाराम महाराजांचा हा दुसरा अभंग। तर ह्या अभंगाद्वारे तुकाराम महाराजांना जगाला नेमकं काय प्रबोधित करायचंय? तुझ्याकडे जरी मंजूळ असा आवाज नसला तुला ज्या पद्धतीने रामकृष्ण बोलता येईल त्या पद्धतीने का होईना बोल, परंतु बोलण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, भगवंताची भक्ती ही केली पाहिजे। मग ती बोबडी असल किंवा तोत्र्या स्वरूपात असल, जसा तुझा आवाज दिला असेल तुला भगवंताने त्या पद्धतीच्या आवाजामध्ये तू तुझं भगवंताची आनंदी कर। देवापाशी विश्वास मा, प्रीती मा, प्रेम मा, परंतु आपली भक्ती मात्र सोडू नको। दिवसेंदिवस आपल्या मनाला सांग, आपल्या मनाचा विचार सांग आणि त्या दृष्टिकोनातून मात्र त्या विटीवरती उभे असणाऱ्या विठुरायला मात्र आपले सकळ, अशा प्रकारचं मात्र तुकाराम महाराज मात्र जनास प्रबोधित करतात ह्या अभंगाद्वारे। तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं, परंतु आता देखील समाजामध्ये कसं ज्यावेळेस कीर्तन कारोबार होतो त्यावेळेस संत बघा माझा आवाज किती चांगला आहे। तुकाराम महाराजांनी त्यावेळेस सांगितलं बाबा कसल्या प्रकारचा अहंकार धरता, मी चांगला दुसरा वाईट प्रत्येक प्रत्येकाच्या परीने मात्र करण्याचा प्रयत्न करतो करतो असो प्रवचन असो ज्या पद्धतीने त्याचा आवाज आहे त्या पद्धतीने आम्हाला गायनाचा प्रयत्न करतो, आम्हाला दुसऱ्याची नेमकी निंदा नलस्ती करण्याची काय जरूरत आहे? आणि आता सध्या कीर्तनकार करतात का करतात? तुझा आवाज चांगला आहे, दुसऱ्याचा आवाज जाडा आहे भरडा आहे, पण ती आपलं त्याच्या पद्धतीने गायनाचा प्रयत्न करतो, त्याला येईल तसं बोलतोय, तुला ज्या पद्धतीने येते तुझं गायन तुझ्यापाशी ठेव। म्हणजे हा दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकाराम महाराज हे त्यावेळेस मात्र सांगत होते, परंतु समाज अजून देखील 400 वर्षे झाली पण तुकाराम महाराजांचा हा अभंग मात्र मनात ठसवायला तयार नाही। बस फक्त आम्ही चांगले आहोत आणि बाकीचं जग मात्र गडगड पद्धतीचं आहे ह्या दृष्टिकोनातून मात्र त्यांनी संपूर्ण जगाला मात्र उठी धरण्याचा प्रयत्न केला। आणि त्यामुळं काय होतं, त्याच्याकडे चांगला आवाज नाही, त्याचा आवाज चांगला नाही, त्याला वाटतं नको वाटतं समाजापुढे जाण्यासाठी का का आपला आवाज चांगला नाही। पण तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगून ठेवले तुझ्या जसे असेल तुझ्याकडे मधुर उत्तर नसेल त्याच्याविषयी मात्र आपला विठ्ठल त्याविषयी भुकेला नाहीच आहे येईल तसं बोल रामकृष्ण, हे देखील उठवायला मात्र आवडेल। बस त्याच्यामध्ये भाव पाहिजे, मनापासून भक्ती पाहिजे, बस त्या भगवंतापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही। हा भाव मात्र त्या अभंगाद्वारे मात्र तुकाराम महाराजांनी सांगितलं। मी योगेजी आपला संपूर्ण अभंग गाथा मात्र त्या अभंग गाथेचा माझ्या तोडक्या मोडक्या भाषेत मात्र अर्थ सांगण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या
तर आपण जरूर मात्र सांगावा. तुकाराम महाराज हे एक साधे कुणबी होते. एवढी मोठी शेत जमीन, एवढा मोठा सावकारीचा व्यवसाय, एवढं मोठ दुकान वाणिज्य होते, ते व्यापारी करायचे. काय अडगट असे ते काम टेकडे नव्हते. आणि भक्ती करणे म्हणजे काय रेकाम टेकड्यानेच करायची आणि मग मात्र हिंडायचे, तसा विषय का नाही. या पृथ्वी तलावरती प्रत्येकाला मात्र ज्या ज्या कोणाचा ज्याचं धर्म असल, ज्याला त्याच्या ज्याच्याविषयी धर्माविषयी आपुलकी प्रेम आहे, त्यांनी त्या त्या धर्माविषयीच मात्र ज्ञान समाजापुढे सांगण्याचा प्रयत्न त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये केला पाहिजे. हाच दृष्टिकोन मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज ह्या अभंगाद्वारे सांगतात. आणि त्या प्रत्येक मनुष्याचं कार्य आपलं काम करता करता कर्म करता करता मात्र दोन शब्द ईश्वरांसाठी मात्र या जगासाठी प्रबोधित करण्याचं कार्य प्रत्येकाने केलं पाहिजे. क्षेत्र कोणतंही बी असो, त्या क्षेत्राचा जगास प्रबोधित करण्याचं कार्य आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. आपलं ज्ञान जेवढ्या पद्धतीने वाढण्याचं कार्य ते मात्र केलं पाहिजे. आपण ज्या पद्धतीने पुढे जातो त्या पद्धतीने जगाने देखील निदान आपल्या संग नव्हे पण आपल्या पाठीमागं का ह्या निदान आलं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून प्रबोधित केलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातूनचा हा अभंग मला येते. मग माझ्या दृष्टिकोनातून दुसऱ्याला देखील थोडस आलं पाहिजे. आणि कसं काय आहे ना, नाही कोणाचं नेमकं कोणाच्या पाठीवरती थाप टाकता आले नाही आली तरी चालेल, परंतु कोणाचं मानसिक खच्चीकरण करता कामा नये. हा दृष्टिकोन मात्र प्रत्येकाने ठेवायला गेला पाहिजे. बस या अभंगाद्वारे फक्त एवढंच सांगायचंय, ज्या पद्धतीने मात्र आपला आवाज असेल, ज्या पद्धतीने मात्र आपले सांगण्याचा रंगढंग असेल, आपल्याला कोणाला मधुर उत्तर देता येऊ अगर नाही येऊ, आपल्याला मधुर गाता येऊ अगर नाही येऊ, पण ज्या पद्धतीने आपल्याला येतं त्या पद्धतीने व्यक्त करण्या तर होता आलं पाहिजे. आणि व्यक्त व्हायचं ह्या दृष्टिकोनातूनचा हा अभंग येईल तैसा बोल रामकृष्ण. बस या अभंगाचा सार मी तुम्हासमोर सादर केला. जय विठ्ठल जय श्री विठ्ठल, जय विठ्ठल जय हरि विठ्ठल, जय विठ्ठल जय हरि विठ्ठल.